एवरीवन, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पावसाळा स्पेशल मक्याची टेस्टी भाजी कशी करायची ते बघूयात। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघू। दोन मक्याचे दाणे मीठ घालून शिजवून घेतलेले आहेत। दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। दोन मोठे कांदे बारीक चिरलेले, एक चमचा जिरं, एक चमचा मिरी पावडर, साखर, गोडा मसाला, धने पावडर, हळद, मिरची पावडर, एक चमचा आलं आणि लसूण ठेचलेला, कोथिंबीर, घरी बनवलेलं साय आणि मीठ। कढईमध्ये थोडं तेल घेऊन मी गरम करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडं एक चमचा जिरे घालूया, फुल्ल किंवा त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आणि आलं लसूण ठेचलेला, दोन्ही मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊ। कांदा आणि आलं लसूण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालूया, नंतर त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य घालूया, मिरी पावडर आणि साखर चवीप्रमाणे। हे सर्व मिक्स करून परतून घेऊयात। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालूयात शिजवलेले मक्याचे दाणे, त्याच्यावरती घालूयात होममेड मलाई। होममेड मलाई नसेल तर मार्केटमध्ये फ्रेश क्रीम अवेलेबल असतात, तेही घातलं तरी चालेल। दोन्ही मिक्स करून घेऊयात। ग्रेव्ही पातळ करण्यासाठी थोडं थोडं पाणी घालून पातळ करून घेऊयात। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। भाजीला एक उकळी काढून घेऊयात। तर भाजीला उकळी आलेली आहे, आपली भाजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे मक्याच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे। या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते। आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।